त्यांनी काय म्हटलं मला माहीत नाही परंतु त्यांनी जर भुजबळ साहेबांना समज दिली असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे असं की राज्य सरकारने मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडलेली आहे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न आला होता आपण देऊ असं स्वतः मान्य मुख्यमंत्री सांगतो विनाकारण हे जे वादळ करण्याचं काम जे सुरू झालं आहे ती अपेक्षा आम्हाला भुजबळ साहेबांकडून नव्हती जर निर्णय सरकारनं त्यांच्या आरक्षणामध्ये काही आम्हाला आरक्षण देणं त्यांच्यामध्ये आरक्षण देण्यासंदर्भात काही धोरणात्मक निर्णय झाला असता आणि त्याला विरोध होतो म्हणून हरकत नाही विनाकारण सामाजिक ते निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय विनाकारण लोक शेवटी नेतेमंडळी काही बोलत असतील पण ग्राम गा गाव गा, पातळीवर शेवटी कार्यकर्ते एकामेकमोर का उभे राहतात हे चित्र काही बरोबर नाही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट